खरं तर असं आहे की कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची ही 2019-17 तारखेला होणारी निवडणूक ही 36 वर्षामध्ये पहिल्यांदाच जनरल होत आहे आणि त्यामुळं खूप वर्षापासून अनेक कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा मी संचालक झालो पाहिजे आणि ही संधी खरी म्हणजे महाराष्ट्र शासनाने सगळ्यांना दिलेली आहे. ह्या खरे तर ही निवडणूक पक्षाची नाही, पक्षाचं चिन्ह नाही म्हणजे पक्षाची नाही, पण काही निवडणूक काही नेतेमंडळीने लोकप्रतिनिधीने आपापल्या पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी उभे केले आहेत. चौधरी यांचा विजय असो. अर्जुन चौधरी यांचा विजय.